आजचा तरुण साहेब असं म्हटलं जातं की आजचा तरुण आपल्या जमिनी विकतोय आणि शहराकडे चाललाय. या अशा तरुणाला काय सांगाल जो जमीन विकतोय, आपल्या पूर्वजांनी त्याच्यासाठी राखून ठेवलेली मालमत्ता विकतोय, त्याला तरुणाला काय सांगाल? हे बघा, इथले तरुण तशी जमीन विकत नाही. ज्याला खरंच एखादी गोष्ट आजारपणामध्ये किंवा एखाद्या लग्न व्यवसाय असेल किंवा एखादा मोठा व्यवसाय करायचा आहे, जर आर्थिक परिस्थिती भासली तरच एखाद्या तरुणीकडची जमीन विकून मुंबईकडे व्यवसायाकडे किंवा गावात खेड्यात कुठे व्यवसाय टाकतोय. पण असे सगळेच तरुण इथली जमीन विकून मुंबईकडे जात नाही, हे जे काही भ्रम आहे हे फार चुकीचं आहे आणि ते लादलं जात आहे असं माझं मत आहे. इथला तरुण असा कोणत्याही प्रकारे जमीन विकून आपलं घरदार बंद करून मुंबईकडे व्यवसायात जातोय अशा कोणत्याही प्रकार आजपर्यंत घडलेला नाही. आपल्या अशा कुठली दृष्टिक्षेपात एखादी घटना आहे की ज्याला आपण मदत करू शकलात, की त्याला केवळ जमीन विकण्यासाठी आपण रोखू शकलात की जमीन विकू नकोस, तू बाबा ही मदत घे माझ्याकडनं आणि तू स्वतः सेटल हो, अशा पद्धतीची जर एखादी जर परिस्थिती निर्माण झाली तर यावेळी तुम्ही काय कराल? असे साहेब काही उदाहरण मी देऊ शकतो की माझ्याकडे असे काही लोक येतात की माझी थोडीशी जमीन आहे, एक 20 गुंठेचा आहे, 10 गुंठेचा आहे, तुम्ही ठेवा, मला पैसे द्या. अशा वेळी मी अशा अनेकांना सांगतो, तू भूमिहीन होऊ नकोस, 2-4-5 हजाराची गोष्ट असेल आम्ही देऊ तुला, पण तू ती जमीन विकून. अशा काही उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे अशा रंजल्या नांदल्यानं तुम्ही मदत केलेली आहे? हो हो, नक्की. सर, मला एक असं जमिनीवरनं एक छोटस खाजगी प्रश्न असेल असा की बऱ्याच वेळेला किंवा 1-2 वेळेला तरी जमिनीच्या वादामध्ये आपण थोडेसे चर्चेत आला होतात, या वेळेला आपण नेमकी कोणती भूमिका बजावलीत आणि त्यावेळी तुम्ही नेमकं काय प्रसंग घडला होता, त्यावेळी तुमची बाजू कशी मांडाल? मी तर साहेब स्पष्टपणे सांगेन, मी कोणतीही गोष्ट पडताळून बघितल्याशिवाय करीत नाही, एक गोष्ट. आणि एखाद्या गोष्टीला आम्ही मागासवर्गीय आहोत, मी मागासवर्गीय आहे आणि आमचं होणारी जी काय प्रगती आहे ती प्रगती बघून एखाद्याच्या पोटामध्ये पोटशुक्र उठू शकतो आणि तो पोटशुक्र उठला तर खऱ्या अर्थानं एक बहुजन समाजाचे कार्यकर्ते म्हणून मी आदरणीय मनोज घोसाळकरांचं उदाहरण देईन. त्या प्रसंगी त्यांनी माझ्यासाठी स्वतःचा साप्ताहिक पेपर सत्य घटना बघून ताबडतोब माझ्या विरोधात दिलेल्या बातमीचा निषेध करण्यासाठी तो छापून काढून त्यांनी त्यावेळी ते सगळ्या रायगड जिल्ह्यात आम्ही पेपर दिले होते. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन, मी जिवंत असेपर्यंत त्यांच्या सदस्य ऋणी राहीन की त्यांनी सत्य घटना पाहून त्याचा प्रतिउत्तर त्या ठिकाणी त्यांनी उल्लेखाने केला हे मला आयुष्यात कधी विसरता येणार नाही. परंतु लोक बदनाम करण्याच्या कारणाने कशी करू शकतात हे मला आधी आठवतंय, कारण मी प्रगती करत असताना माझ्या प्रगतीच्या वाटेवर कसे काटे ठेवून ते काटे कसे टोचले जावेत हे बघणारे लोक आज शिकार आहेत. त्यामुळे तशा लोकांकडे किती वेळ बोलायचं, किती भाव द्यायचा तो आपण ठरवलं पाहिजे असं माझं मत आहे. सर, मला असं वाटतं की प्रत्येक विकासाच्या मार्गावर जाणाऱ्या माणूस, पुढे जाणाऱ्या माणसाला नेहमी मागे खेचण्याची एक प्रवृत्ती असते किंवा त्याला दोष उणीवा द्यायची गरज आपल्या समाजात एक कीडच आहे, ही एक सवय आहे. पण मग अशा वेळी आपला संयम न ढळू देता आपल्या मार्गावर राहण्यासाठी अशी कोणती जिद्द आपल्याकडे आहे जी मार्गदर्शक ठरेल आमच्या प्रेक्षकांसाठी, त्याबद्दल बोला. मी कधीही कुठलाही प्रसंग आला, कितीही मोठा प्रसंग आला, तरी मुळात मी त्याचा गांभीर्यपूर्वक विचार केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. आणि मी किती प्रसंग जरी आला तरी मुळात ढळत नाही, कारण मी त्यावेळी सुद्धा डोळ्यासमोर एकच आदर्श ठेवतो की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अनेक प्रसंगाला सामोरे जावं लागलं, छत्रपती शिवरायांना अनेक प्रसंगाला सामोरे जावं लागलं. त्यांनी जर अशा वेळी एखादी पलवाट जर काढली असती तर आपल्याला हे दिवस आज बघायला मिळाले नसते. त्यामुळे एखादा प्रसंग वाईट आला म्हणून आपण त्याला ढळून जाणं, त्याला पळून जाणं, त्याला निग्लेक्ट करणं ही गोष्ट मी आयुष्यात कधीही केलेली नाही. मी प्रत्येक गोष्टीला सामोरे जाऊन त्याचा निर्धास्तपणे सामना केलेला आहे. आपण जेव्हा संकटात असता त्यावेळी आपल्याला सोडवण्यासाठी आपल्याला कोण पुढे येईल असं वाटतं? बघा, बहुजन समाजामध्ये माझी प्रतिष्ठा अत्यंत चांगली आहे आणि सगळ्या समाजी लोक माझ्यासाठी येणार हे मला निश्चितपणे वाटत आहे. कधीच्या उत्तरार्धाकडे आपण पोहोचत आहोत. तत्पूर्वी एक प्रश्न असा की व्यावसायिक आणि राजकीय या क्षेत्रामध्ये आपला सगळ्यात जवळचा असा मित्र कोणता, गुरु कोणता? मी 2004 पासून सर्व काम करतोय. व्यवसाय करीत असताना माझ्या खऱ्या व्यवसायाला जर चालना कोणी दिली असेल, आम्ही सोबत व्यवसाय केला असला काही भाग नव्हे, पण ज्या ज्यावेळी व्यवसायात मी आलो कधी मला अडीअडचण आली तर रविशेठ मांडवकर सारख्या एका कुणबी समाजाच्या तरुणाने मला निश्चितपणे अनेक वेळा सहाय्य केलेलं आहे. ते माझ्या आयुष्यात कधी मी विसरता येणार नाही. भले त्यांचं माझं पटो न पटो हा नंतरचा मुद्दा आहे, परंतु माझ्या जीवनात ते अस्मरणीय राहतील.
परंतु राजकीय क्षेत्रामध्ये मला जास्त ओढ करण्याचं काम आदरणीय सरफळे रावसाहेबांनी केला. तो माझ्या शेवटच्या जीवनाचा श्वास असेपर्यंत मी त्यांचा ऋणी राहीन. कारण या खेडेगावामध्ये मी एक छोटासा शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला मुलाला बहुजन पंचायत समितीत तर मी समाजातच गेलो, परंतु खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे दिला. समन्वय समितीमध्ये सदस्य म्हणून मला त्यांनी करून घेतलं. विविध क्षेत्रामध्ये तटकरे साहेब ज्या ज्यावेळी मंत्री असताना इकडे यायचे त्या त्यावेळी आवर्जून ते माझं नाव घ्यायचे. आजी घेतात तो प्रश्न नाही. आमदार मोदी जर इकडे येणार असतील तर निश्चितपणे ते येतात, त्याबद्दलही काही शंका नाही. माझे म्हणण्याचा उद्देश असा आहे की रविशेठ मांडवकरांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत आणि ते कायमस्वरूपी माझ्या स्मरणात राहतील. आणि मी उद्या कोणत्याही अडचणीत आलो तर रविशेठ मांडवकर त्या ठिकाणी मागेपुढे बघणार नाही. हे व्यावसायिक माझ्या जीवनामध्ये सर्वात मोठा फळदायक असू शकतं असं मी या ठिकाणी स्पष्ट म्हणतोय. सर, आपण राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा नंतर तुमच्या पदाचा दिलात, पण तरी सुद्धा आपण बोलताना मगाशी म्हणालात की राष्ट्रवादीचे आपल्या इथले जे काही प्रतिष्ठित घर आहे म्हणजे तटकरे या कुटुंबाशी आपले अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. मग आत्ताचे विद्यमान आमदार म्हणजेच अवधूतदादा तटकरे यांच्याशी पण आपले अतिशय घरोब्याचे संबंध आहेत. मग त्यांच्यामार्फत आपण गावामध्ये विकासाच्या योजना आणल्यात, मग त्या कोणत्या कोणत्या आणल्यात आणि आणखी त्यांच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल? आदरणीय आमदार अवधूतदादा तटकरे हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, परंतु त्यांच्याशी सुद्धा माझे सख्या भावासारखे संबंध आहेत. आमचं गेल्या 2 दिवसानंतर आम्ही एकमेकाशी बोलणं होतं. ते ज्यावेळी या मतदारसंघामध्ये येतात त्यावेळी गरिबाचा आमदार म्हणून या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन चटणी भाकरी काय असेल ती निश्चितपणे आवडीने त्याचा स्वाद घेतात. मी आमदार आहे, मी एक आमदार लेवलला राहणारा माणूस आहे, मी मोठा माणूस आहे असा कधीही गेल्या 4-4.5 वर्षामध्ये त्यांचा अनुभव मी घेतलेला आहे. कोणत्याही प्रकारे त्यांच्या मनामध्ये गळ असण्याचं काही कारण नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला ते आपलासा आहे आणि जो कार्यकर्ता त्यांच्याकडे जाईल त्याला ते आपलेसे करून घेतात. त्यांची वागण्याची पद्धत आहे ती अगदी त्यांचं मन एकदम फुलफुळीत आहे, फुलफुळीत मन आहे की ते प्रत्येक कार्यकर्त्याला हिरावून घेऊन आपल्या कार्यकर्त्याला कशाप्रकारे भरारी मिळेल, आपला कार्यकर्ता कशाप्रकारे उंच पदावर जाईल, त्याची आर्थिक राजकीय सामाजिक प्रगती कशी होईल याकडे आमदार मोदयांचं निश्चितपणे लक्ष असतं. या भागामध्ये सुखादुखाचा कोणताही प्रसंग असू द्या, तो प्रसंगी त्यांना त्या ठिकाणी कळलं की या ठिकाणी असा अनावधानी प्रकार घडलेला आहे, त्या ठिकाणी निश्चितपणे स्वतः आमदार म्हणून त्या घरी मग तो आदिवासी असो, बहुधा असो, चर्मकार असो, कुणबी असो, मराठा असो, इतर तत्सम समाजाची कुठली लोकं असू द्या, ज्या ज्यावेळी ज्या ज्या कुटुंबावर दुःखाची घटना घडली, सुखाची घटना घडली, त्या ठिकाणी त्यांना इन्व्हाइट केलं गेलं किंवा त्यांना नुसतं कळलं तरी निश्चितपणे आमदार म्हणून त्यांची जबाबदारी ते निश्चितपणे त्या ठिकाणी पार पडत आहेत. कोणाला काय वाटतं याबद्दलकडे मी बोलणार नाही, परंतु निश्चितपणे मला असं वाटतं की नक्कीच तटकरे कुटुंबियातले गरिबाचा आमदार म्हणून अवधूत तटकरेंकडे मी माझ्या मनाने प्रामाणिकपणे पाहतो. याबद्दल तुमच्याही मनात कुठली शंका असायचं काही कारण नाही. माझं मत असं आहे की त्यांचं जे काम करण्याची हुसूसी आहे, काम करण्याची पद्धत आहे, ती नक्की माणसाला सोबत घेऊन, कारण त्यांचे काका मंत्री असल्यामुळे त्यांनी मुळात तो राजकारणाचा बालकडू घेतलेला आहे, त्यामुळे त्यांना आम्ही बोलणं उचित नाही. परंतु एक उमेद तरुण आमदार, एक तरुण कार्यकर्ता म्हणून ज्या ज्यावेळी त्यांच्याकडे आम्ही जातो कुठलंही काम घेऊन, त्यावेळी निश्चितपणे तो काम तडीस नेण्याचं आजपर्यंत त्यांनी केलेलं आहे. माझं कोणतंही काम आजपर्यंत रखडून ठेवलं त्यांनी नाही. कोणतंही मी एखादं काम सांगितलं, माझ्या एका कार्यकर्त्याचं काम आहे त्या कंपनीत लावायचं आहे किंवा त्या कंपनीत फोन करायचा आहे किंवा एखाद्या डिपार्टमेंटला फोन करायचा आहे, त्यावेळी निश्चितपणे आमदार मोदयांनी ते काम तडीस नेऊन पूर्णपणे केलेलं आहे हे मी स्वतः बघितलेलं आहे. त्यामुळे भविष्यात त्या आमदाराची जी काय दोस्ती आहे ती कायमस्वरूपी राहावी अशीच माझी इच्छा आहे. आता या पलीकडे त्यांच्या राजकीय प्रवाहात काय बदल होईल हे मला माहीत नाही आणि आम्ही लहान दोंडी मोठं काय घेणं पण उचित नाही, परंतु ईश्वर त्यांना अजून प्रगती देवो एवढीच इच्छा प्रामाणिकपणे आहे. तटकरे कुटुंबियांना सगळ्यांनाच एक भरारी येवो एवढीच आमची इच्छा आहे. तुमच्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता असल्यानंतर निश्चितच भरारी ही अशा नेत्याला निश्चित मिळणार आहे, पण आपण सुद्धा एक महत्वाचे कार्यकर्ते आहात. समाजातील अशा दुर्गम भागातून तुम्ही मोठे होताय ज्या दुर्गम भागात खऱ्या विकासाच्या योजना नाहीत, पाण्याची योजना नाही, रस्ते व्यवस्थित पोहोचलेले नाहीत, पण जिथे 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 त्रुटी आहेत त्या त्या तुम्ही भरण्याचं काम करताय आणि निश्चित समाजातल्या तरुण मुलाला
तुम्ही एक आदर्श देताय की गावाकडे राहून गावाचा विकास करण्यासाठी आपलं योगदान देणं फार महत्वाचं आहे. तुम्ही भले कुठेही जा पण गावात या आणि गावाचा विकास करा. तुमचं गाव तुमच्यासाठी वाट बघतंय, तुमचे नातेवाईक तुमची वाट बघताय, तुमचं घर तुमची वाट बघतायत. अशा पद्धतीचा हा एक मेसेज तुम्ही त्यांना देता आहात. निश्चितच सरते शेवटी शेवटचा प्रश्न, तुम्ही या तरुण मुलांना, आपल्या समाज बांधवांना आणि समाजाचा अशा सगळ्या माणसांना तुम्ही काय सांगाल आणि काय मेसेज द्याल थोडक्यात? माझ्या सगळ्यांना एकच विनंती आहे की आपण शिकलो म्हणजे आपली जबाबदारी संपली अशी नव्हे. आपल्या शिक्षणाचा उपयोग सर्व समाज बांधवांना झाला पाहिजे. आपल्या प्रगतीचा, आपण केलेली प्रगती ही सगळ्या समाजापर्यंत पोचली पाहिजे. प्रत्येक आपला बांधव हा सक्षम झाला पाहिजे, मग तो आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, तो आपल्या बरोबरीने असलं पाहिजे. याकडे जर आपण गांभीर्याने लक्ष दिलं तर निश्चितपणे आपण घेतलेल्या अमृताचा पेला हा फळदायी ठरू शकतो असं मला प्रामाणिकपणे या ठिकाणी वाटतं. मी या तरुणांना एवढीच या ठिकाणी विनंती करणार आहे की फक्त मताच्या अधिकारापुरतं तुम्ही गावाकडे येऊ नका. तर खऱ्या अर्थानं तुम्ही गावाकडे येताना या भौगोलिक प्रश्नात तुम्ही प्रश्न विचारा की आम्ही फक्त मताच्या मर्यादित पुरतं गावाकडे येऊन जाणार का? आमच्या भविष्याचं काय किंवा आमच्या भागाचं काय, आमच्या तालुक्याचं काय? हा प्रश्न सगळ्या तरुणांनी विचारला पाहिजे सर्व नेत्यांना, आणि त्यांना तो जाब विचारणं आता काळाची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. सर, आपण दिलखुलासपणे आमच्याशी बोललात. स्पष्ट वक्तेपणा असल्यामुळे मनात कोणतीही गोष्ट न ठेवता आपण आपली मुलाखत आम्हाला दिलीत. खरं तर तुमच्या राजकीय, सामाजिक, आता तुम्ही म्हणालात की आम्ही राजकीय बाबतीत मी थोडासा अलिप्त राहणार आहे, पण तुमच्यासारख्या एका नेत्याची समाजाला गरज आहे. त्यामुळे अलिप्तपणा न ठेवता तुम्ही सक्रिय व्हा. आमच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या माठी आहेत. तटकरे कुटुंबियाचं आपल्याला वरदहस्त आहे, त्यामुळे निश्चितच तुमची वाटचाल भावी आयुष्याची उज्ज्वल होणार याबद्दल काही वाद नाही. पण निश्चितच तुमच्यासारखा एक खंदा कार्यकर्ता, एक समाजाची जाण असणारा माणूस या समाजाला गरजेचा आहे. गावाला तुमच्यासारख्या तारुण्याची, तुमच्यासारख्या विचारांची आणि व्यक्तिमत्वाची गरज आहे. निश्चितच आमच्या संपूर्ण टीमकडनं आपल्याला आपल्या पुढच्या प्रवासासाठी आणि आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा. खरं तर आपण पाहिलं, आपल्या भेटीला होते रामदासजी मोरे. या माणसाने आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आपल्या आयुष्याची अनेक वर्ष वेचली. खरं तर खडतर प्रवास करून, मागासवर्गीय समाजातून पुढे येऊन आपलं शिक्षण जरी अपुरं असलं तरी सुद्धा ती खंत मनात न बाळगता आपण समाजासाठी काय करू या ध्येयाने प्रेरित होऊन काही ना काहीतरी विशेष करण्याचा एक मानस मनात बाळगला आणि राष्ट्रवादी सारख्या पक्षाची सोबत घेऊन आपल्या समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न यांनी निश्चित केलेला आहे. आज आपण सुद्धा या माणसांसारखेच कोणतं तरी एक मानसिक बळ आपल्या मनामध्ये घ्यायचं आहे आणि पुढे प्रवास करायचा आहे. निश्चितच आपलं गाव, आपलं शहर हे आपल्या विकासासहित आपल्या गावाच्या विकासाची वाट बघतंय. कारण गावं जर ओस पडली तर शहर भकास होतील. नुसती गर्दी असून शहरात उपयोग नाही, गावामध्ये समृद्धी असेल तर शहराचा विकासही निश्चित होतो. म्हणून गावं समृद्ध करण्याच्या दृष्टीने हे जे विचार आपल्या समोर येत आहेत या सगळ्यांनाच आपण आपल्या मनात बाळगून आपण सुद्धा आपल्या गावाच्या विकासासाठी कार्यतत्पर असणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी आज रामदासजी मोरे सरांची ही मुलाखत ऐकलीत, निश्चितच आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक ठरेल. आणि रामदासजी मोरे सर, आपण आम्हाला मुलाखत दिलीत, आमच्या सगळ्या टीमकडून आपले खूप खूप आभार.